मी संजय गांधी योजनेसाठी खूप प्रयत्न केले, म्हणजे खूप आम्ही खेपा घातला तिथे, पण आमचं काम होत नव्हतं. पण अण्णांच्या मुळेच मला या योजनेत लाभ होतोय. म्हणजे आता संजय गांधीजी योजनेचा आम्हाला भरपूर लाभ झालेला आहे. पुढच्या महिन्यापासून मला पेन्शन मिळेल. ह्या योजनेमुळे आम्हाला जी मदत होतीये ते आम्ही विसरू शकत नाही कधी. अण्णांचं खरं अकाली जाणं सगळ्यांना धक्कादायक होत. आम्ही जयश्री बहिणीच्या पाठीशी आम्ही आहोत. अण्णांच्या माघारी आता आमची जबाबदारी. आता कोणी कसं टीका करायची हे मी भाजपच्या लोकांना काही सांगू शकणार नाही. आमचं काम विधायक आहे, आम्ही सरकारमध्ये आहोत. त्यामुळं तुम्ही आता बंटी पाटील म्हणून या ठिकाणी आपले कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत, त्यांनी काम करताना काही त्यांचं काही दोष असेल तर आपण जरूर करा, पण वैयक्तिक पातळीवर टीका करणे चुकीचं आहे. ती वैयक्तिक पातळीवर टीका ही कुणाकडून होते ते तुम्हाला सगळं चांगलं माहिती आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कारण नसताना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करायचं, त्यांनी काम सुरू नाही. त्याचं कारण असं की त्यांना माहिती आहे की ते हे निवडणूक जिंकणार नाहीत. तुम्ही त्यांना जाब विचारणार आहे का नाही, आणि तो जाब ह्या निवडणुकीच्या निकालातून दिसेल की निवडणूक आमची. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की निवडणूक बागाईवर झाली पाहिजे, केंद्र सरकारच्या धोरणावर झाली पाहिजे, कोविडच्या हाताळणीवर झाली पाहिजे. आमचा प्रयत्न चाललाय. आता त्यांचा आवाज आता त्यांनी ताकद आर्थिक ताकद वापरून हिंदुत्व हिंदुत्व बोलत असले तर मग चालले, देशातच चालले सगळं. सगळी निवडणूक आता तुम्ही बघितलं ते हरिद्वारात तू स्वामी काय बोलतोय. कोल्हापूरची ही लढाई कोल्हापूरकरांच्या प्रतिष्ठेची आहे, स्वाभिमानाची आहे, अस्मितेची आहे. कितीही नेत्यांना टार्गेट करायचा प्रयत्न केला तर मी या लढाईकडं एक दोन पक्षाची वैचारिक लढाई म्हणून पाहतो. आणि ते करताना भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 5 वर्षाचा महाराष्ट्रातला कारभार सत्तेत असतानाचा, त्यांनी केलेलं राजकीय कृती होती किंवा राजकीय कारस्थान होतं म्हटलं तरी चालेल. आणि दुसऱ्या बाजूला गेली 7 वर्ष भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार, आणि याचा तुलनात्मक अभ्यास करून आणि त्याच्या आधीचं मग आमचं UPA सरकार होतं ते पाहून आज पुन्हा कोल्हापुरातून भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल द्यायचा का भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव करून एक दिल्लीला मेसेज द्यायचा की जे चाललंय देशात भारतीय जनता पक्षाकडून ते कोल्हापूरकरांना मान्य नाही आहे. आणि ही निवडणूक जरी एका विधानसभा मतदारसंघापुरती जरी सीमित असली त्याचा संदेश मात्र देशभर जाणार आहे, आणि तो अगदी पंतप्रधानांच्या पर्यंत जाणार आहे. म्हणून ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आम्ही मानतो. तर ED नावसुद्धा कोणी ऐकलं नव्हतं. खरं म्हणजे ED काय आहे तर 2002 साली वाजपेयींनी अमेरिकन दबावाखाली की काळा पैसा हा टेरर ॲक्टिव्हिटीकरता आतंकवादी कारवायांकरता वापरला जातो आणि त्यावर बंधन टाका असं एक आंतरराष्ट्रीय मत बनलं होतं. आणि त्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट किंवा ज्याला PMLA ॲक्ट म्हणतो हा कायदा 2002 साली वाजपेयी सरकारनं मांडला आणि मंजूर केला. पण तो मंजूर केल्यानंतर त्या कायद्याला मूर्त स्वरूप देण्याकरता जे नियमावली करायला लागती अंमलबजावणी करण्याकरता ती वाजपेयी सरकारला 2004 पर्यंत काही करता आली नाही. मग वाजपेयी सरकारचं अपूर्ण राहिलेलं काम आमच्या सरकारनं केलं, त्यावेळेला मी केंद्रात मंत्री होतो. आणि मग आम्ही त्यावर खूप चर्चा केली, त्यामध्ये काही बदल करायचे आहेत का ते बदल करून आम्ही मग नियम PMLA कायद्याचे आम्ही केले. ED संस्था आम्ही म्हणजे त्या कायद्याने वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांनी ही तयार केली. पण आमच्या सबंध 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ED छापे टाकण्याचा जो प्रकार होता तो काही 25-30 वेळाच्यापेक्षा कमी वापरला गेला. आणि तो खरोखरी जर टेररिस्ट फंडिंग करणाऱ्या संस्था असतील आणि त्यांच्यामार्फत जर काही गैरव्यवहार करून जर आतंकवाद्यांना पैसे पुरवतील याकरता हा कायदा वापरला गेला. पण आत्ता गेल्या काही दिवसापूर्वी संसदेमध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी सांगितलं की या PMLA कायद्याखाली ED आत्तापर्यंत काहीतरी 27 रेड्स टाकलेले आहेत. आणि आपण बघितलं की एखाद्या
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही कडक स्टेटमेंट केलं सरकारच्या विरोधात की दुसऱ्या दिवशी त्याची ईडी रेड पडते. हा कायदा आहे, त्या कायद्यामध्ये जर काही चुकीचं कोणी वर्तन केलं असेल अवश्य त्यावर कारवाई करा. पण तुम्ही एवढ्या कारवाया तुम्ही केलेल्या आहेत, रेड टाकलेले आहेत, संपत्ती जप्त केलेली आहे, कुलप टाकली आहेत, त्यांचा व्यवहार सगळा थांबवलेला आहे, पण एकाची तरी अंतिम चौकशी झाली आहे का? तुम्ही चार्जशीट फाईल केलं आहे का? कोर्टात केस गेली आहे का? कोर्टामध्ये वकिलांनी बचाव आरोप प्रत्युत्तर झालं आहे का? आणि त्या आरोपीला आपला बचाव करण्याची कोर्टात तुम्ही संधी दिली आहे का? त्यानंतर मग न्यायाधीशानं शिक्षा देऊन त्याला शिक्षा झाली का? एकालाही नाही झाली. हा कायदा फक्त राजकीय कार्यकर्त्यांना, राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करण्याकरता वापरला जातोय. अगदी म्हणजे कुणी वक्तव्य एखाद्या नेत्याने केलं की दुसऱ्या दिवशी ईडीची चौकशी, ईडीची चौकशी करताना टेलिव्हिजनचे क्रू सगळे, माहिती कॅमेरे वगैरे सगळे जातात, लगेच छा टी व्हीवर बातम्या फडकतात की आज ह्याची रेड झाली, आज त्याची रेड झाली, अरे पुढं काय झालं? म्हणजे हा फक्त लोकांना शरण आणण्याकरता, ब्लॅकमेल करण्याकरता वापरला जाणारा कायदा, त्याचा दुरुपयोग सरकारकडून होतोय. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.